सो हॅलो साहेब, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघायला आता 10 आहेत ऑलमोस्ट. आम्ही सकाळी लवकर उठलेलो 8 वाजताच, बट सगळ्यांची तयारी चाललेली पूजेसाठी. तर सगळे आता रेडी वगैरे झालेत, तर भटजी पण येऊन बसतील पूजा करायला. सो आजचा दिवस, तर आज तर पूर्ण 3-3 फंक्शन्स आहेत ॲक्च्युली आमच्या घरात. तर फर्स्ट इथं आता पूजा आहे, नंतर बर्थडे सेलिब्रेशन आहे, आणि एक माझ्या बहिणीची आणि जिजूची ॲनिव्हर्सरी पण आहे. तर आय डोंट नो हा ब्लॉग पूर्ण मोठा होईल की नाही, नाहीतर मी डिवाइड करेल 2 ब्लॉगमध्ये. सो आजचा दिवस आपण आता स्टार्ट करूया, आपल्याला कामं पण येतात. सो लेट्स स्टार्ट. मॉर्निंगचा व्ह्यू आहे इथे, मस्त दिसते, बघू शकता. आणि इथे खाली स्विमिंग पूल, आणि बाकीचे इंटेरियर ते मी तुम्हाला नंतर दाखवेल. तर इथे भटजींची तयारी चालली पूजेची, सामान. आणि ताई काढते रांगोळी. ऐक ना, काढते की खराब करते काय माहित. बंद कर नाही. रांगोळी ताई आणि दिव्या दोघं मेहनत करते रांगोळी काढायला, पण मला तर वाटत नाही रांगोळी आज निघेल. आणि चिल्ली पिल्ली काम सोडून खात बसले चॉकलेट, ते बघा. बाकीचे मेंबर इथं बसलेत बोलत आरामात. आमची चिल्ली बघते. दुसरे तर आणलं. काय करायचं, किती किती टोटल? 21 अच्छा, मी 51 करतो, तू 21 कर. एवढं निघतील तेवढं करा, दोघांचे फोन करा, दोघांचे आहे का 21-21 तर कमी कमी लागेल. अच्छा असं आहे का. तर आता मी खाली आले पप्पांना घ्यायला, पप्पा आलेत. हा 1, 2, 3 हा ओके बस. भाई सगळे येतात आपल्याला. तरी चिंटी रडत होती तिकडे, तर मी तर हिला गार्डन मध्ये सोडायला आलोय. बाकी सगळे गार्डन मध्ये आले, चिल्ली बिल्ली वरतीच कोण देत नाही एकतर काम करून. ये गार्डन मध्ये खेळायला जायचं, खुश खेळायचं. खुश खुश फुल खुश. भाऊजींना काम लागले आता. शिवम हळू हळू हळू. बसा या. यांचा चालला तर एन्जॉय, आणि आपण जाऊ आता आपली कामं करायला परत. धावपळ मांडून झाली. आता काही रांगोळी काढते. एक नंबर लागला. आवडतं म्हणून जाऊन घेतला माझ्याकडे.
कैमरा मन तो कैमरा मन से या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो ताई बस ना तू पण खाली बस ना ताई 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 बस ना फ्रेम मध्ये नाही दे ते सरक ना मुझे आता नहीं अंगर पानी शिंगे मुझे साइटर शिंगा उगले तड़ा बड़ा अपवित्र अपवित्रो अम मुझे हाथ करा तो गानी दोनों नल पानी पे केशवाय नमः प्या पानी नारायणाय नमः अपने श्वास लूँ नारायण अपने जोड़ दा ना सोच कर ओम भुवा हम जन हम जब हम सत्य हम सत्य इधर उधर एंगन लक्ष्मी देवता शुभ काढले लाभ काढले वरती श्री आणि खाली स्वस्तिक आहे तोरण आहे ना तो तोरणाला बनवून घ्या आतमध्ये आपण दरवाजाला गणपतीचा स्टिकर चिकटवले त्याला गंध लावून घे आणि शुभला देते तर एक एक कुठे शुभला गणपतीला लावा ओम श्रीमन महागणाधिपतये नमः विलेमनादे चंदनम समर्पयामि अलंकाराध्यक्षदानम समर्पयामि हरिद्रांगं मिताम्बे मने टाका पुलताम्बे मने टाका कलश देवताभ्यो नमः स्वरूप चार गंधात स्वरूप यक्ष दणा कदे जात पैसा टाकला ना एक पैसा टाका स्वस्तिक सर्वशक्ति प्रशमनं त्रैलोकस्य अखिलेश्वरे योमि योद्वाकारे स्वद्वेरि विनाशनं नारोपला तत्र तत्रस्य प्रतिमाने करतो तुझे सेवा स्वस्तिक तो तुमच्याकडे करून ठेवा ते आज बाहेरचे ते चटे आनंद वेळ कुठे घ्या बसा तुम्हाला बाहेरचे हंडले लोक तो होते का ससुर जान आंदला सोडून तो पवित्र पवित्रो वा सर्वावस्थागतोऽप्यां यस्मरे पुण्डरीकाक्षं सवायाभ्यं सरस्वती आत्मानं प्रोक्ष्य पूजाद्रव्याणि च संप्रोक्ष्य इन्द्रो वृद्धवाः स्वस्ति न कुखा विश्ववीरः स्वस्ति नस्तारक्षु अनिष्टनेमि स्वस्ति न बृहत्पतिर्दधातु ॐ शान्ति 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 यजमाने तिलकं समर्पयामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरे नारायणे नमोऽस्ते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषां ददिष्टु भगवान् मङ्गलाय तनुमरे तदेव लग्नं सृजनं तदेव तारापदं चन्द्रपदं तदेव लक्ष्मीपते तैव युगं शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरे नारायणे नमोऽस्ते
सर्वदा सहकारेषु नास्ति तेषां मंगलम येषां दृष्टो भगवान मंगलाय तनुमरि तदेव लग्नं सुजनं तदेव तारावलं चंद्रवलं तदेव लक्ष्मीपते तदेव युगं नामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां इन्दिवरश्याम हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं मानो ब्रह्म विष्णु महेश्वरान सरस्वती प्रणम्यादो सर्वकारी गणपतीच ध्यान करा, आई वडिलांचं, कुल देवतेचं, स्थान देवतेचं, ग्राम देवतेचं, माता पित्यांचं, सर्व देवतांचं मनात समर्पण करा. श्रीमंत महागणाधिपते नमः. काय झालं विचार? शक्ती सर्वांपासून संरक्षण जगतपती. ओम गंगणपते नमः. अक्षतानामधिपते नमः. मूर्तीताटामध्ये घ्या. आगच्छ देव देवेश, आमच्या या वास्तूत तुम्ही येऊन स्थापित व्हा आणि आमच्या वास्तूतील सर्व विघ्न दूर करून आम्हाला सुखनिवास करण्यासाठी आशीर्वाद द्या. आता अनेक पुरुष एवदम सर्व भव्यम उत्तामृत शेषाम एदन येण्याती भवती नाना आवाहनाते अक्षतानाम श्रीमन महागणाधिपते नमः. मूर्ती ताटामध्ये घ्या. आगच्छ देव देवेश, आमच्या या वास्तूत तुम्ही येऊन स्थापित व्हा आणि आमच्या वास्तूतील सर्व विघ्न दूर करून आम्हाला सुखनिवास करण्यासाठी आशीर्वाद द्या. आता अनेक पुरुष एवदम सर्व भूतम यच्च भव्यम उत्तामृत शेषाम एदन येण्याती भवती नाना रत्न समायतम कार्त सर्व विशतम आसनम देव देवेश प्रत्यर्थ प्रतिवेदाम. आणि रत्नानियुक्त अक्षतांत आसन तुम्ही भगवंताला देत आहे आसनासाठी जागा. त्या आता बाळकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा अक्षता व्हायची. बालकृष्ण देवता भ्योगन आवाहनाते त्यांच्या हातात ते अक्षत आहे. तर हात टेकून हे करा टोकून येणं ते निरंजनी तर ताट पुढे सरपा निरंजन ताट येते मध्ये जागा आहे पैसे. पुरुष एवदम सर्व भूतम यच्च भव्यम उत्तामृत शेषाम एदन येण्याती भवती नाना रत्न समायतम कार्त सर्व विशतम आसनम देव देवेश प्रत्यर्थ प्रतिवेदाम. आणि रत्नानियुक्त अक्षतांत आसन तुम्ही भगवंताला देत आहे आसनासाठी जागा. त्या आता बाळकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा अक्षता व्हायची. बालकृष्ण देवता भ्योगन आवाहनाते त्यांच्या हातात ते अक्षर आहे. तर हात टेकून हे करा टोकून येणं ते निरंजनी तर ताट पुढे सरपा निरंजन ताट येते मध्ये जागा आहे पैसे. अगरबत्ती नाव दे आणि ताट पुढे सरपा दे. तुम्हाला वाटलं की ते तुमचं ते शाल त्याच्यावर लोन दे खाली घंटी घंटी अर्ध गणपतीवर ना अर्ध वाट पूर्ण झाला असत येऊ अर्धम समर्पयामी. आता परत दोन दोन पण डोक्यावर करा. चंद्रमंडल संघा सर्वदेव नदी स्नान.
घृतमिमिक्षे घृतमश्यते शुतो घृतमस्य नाम अनुस्वधमावादमारे स्वाहकं समक्षव्यं आज्यं स्वरणं आहारं आज्यं यज्ञं प्रतिष्ठितम् तेजस्वी नमस्तुमाशवे ओम शांति शांति शांति। सत्यतम वर्तमान गायत्री तत्सवितम घरकोटिपचोदयात नैवेद्यम तत्कृति पड़ी पनीता थोड़ा ओम प्राणाय स्वाह अपानाय स्वाह ज्ञानाय स्वाह हे इतडे कोई दे हे इतर नहीं असा चिंतोडा दे हा इथे इथे गणपती आ करत वय थे तुमचा असा परिवार आहे तुम्ही सापत्नीक वसलाय हा गणेश भगवान शिव आणि पार्वतीचा पुत्र आहे आपण गणपतीची पूजा केली पण त्याच्या परिवाराला सहित सर्वांना आपण करत वय थे चंदनम समर्पय आम्ही राहिलेल्या लोकांसाठी पण कार्य करतो त्यांचे विडे मांडलेले आपण लोकपालांचे पंच गृह प्रवेश करून तुझी स्थापना केली आहे सदर सदनिकेमध्ये आम्हाला सुख प्रदान कर आम्ही येथे राहून जे जे कार्य हातामध्ये घेऊ त्यामध्ये आम्हाला विजय यश प्राप्त होऊ दे ही विनंती धर्मे सिद्ध माया प्रसन्न तरी विज्ञान नाशमाय सर्वांनी जे जे कार्य मी घेईल त्या कार्यात मला विजयी करा गणपतीला विनंती करू म्हणा अनेन कृत पूजनेन महागणपती प्रियंताम न मम सोडा हे सोळाउच्चारणयुक्त महागणपतीचं पूजन तुमच्या हातून संपन्न झालं जसे सांगाल तसे मी करेन मला पण संतती नाही त्या व्रतामुळे ते होईल व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने तो घरी परत आला संतती देणारे व्रत आपल्याला भरेला सांगितले ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी सत्याने भक्त्यांनी असा नवस्मन त्याने केला अशा प्रकारचे व्रत शिलवान सर्वांनी आपल्या लीलावती नावाच्या भार्याला सांगितले धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनाच्या कृपा प्रसादाने गर्भवती झाली आता जेवण आले आणि डायरेक्टली आत घेऊन जातात गप्पा नाही मारायचा अंगदच नावाचा राजा एकदा वाघ सिंहवाघावर प्राण्यांची शिकार करून मोठ्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला असता शेजारी गवळे लोक बांधवास सत्याचे पूजन करीत आहेत असे राजाला वाटते राजा हे सर पाहून त्या ठिकाणी गेला नाही भगवंतास नमस्कारही केला नाही तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनाथाचा प्रसाद राजापुढे आणून दिला तर भगवंतांनी प्रसाद दर्शन केला व आनंदी झाले राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अति दुःखी झाला त्या राजाचे 100 बलगे धनधान्याची संपत्ती नाश पावली हे सर्व सत्यनारायणाच्या अनुकृपेने झाले असेल असे राजाला वाटले ज्या ठिकाणी गोपांनी सत्याचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने गीत गेला गवळी लोकांच्या जवळ गेला त्यांच्या सहभक्ती श्रद्धेने येऊन यथावी सत्याचे पूजन केले त्यामुळे हा अंगदराचा धनपुत्र वगैरे ऐश्वर्याने सत्कार आला हा सर्व सत्यनाच्या पूजनामुळे झाला म्हणून सर्वांनी सत्याचे पूजन अवश्य करावे जो कोणी दुर्लभासी सत्याचे व्रत करतो फल देणारी अशी कथा भक्तिभावाने स्मरण करतो त्याला सत्याने कृपेने धनधान्य आदी सर्व सुंदर लाभतो तो बंधनात पडला असेल तर बंधनातून मुक्त होतो इच्छित संपूर्ण ऐश्वर्याला अंत्यसत्याला ऋषी जे व्रत केला असता मनुष्य सर्व दुःखात मुक्त होतो हे सत्याचे व्रत तुम्हाला सांगितले विशेष सत्याची पूजा फळ देणारे आहे या देवाला कोणी काल कोणी सत्यदेव कोणी सत्यनारायण असे म्हणतात नाना रूपे धारण करून तर भक्तांच्या इच्छा पूर्ण करणार असा भगवान कलियुगात कृतर्क होईल मुनिश्रेष्ठ व जो कोणी सत्याची कथा पठन करेल किंवा श्रवण करेल त्यांचे सर्व पापे सत्यांक कृपेने ऐकले या ठिकाणी सत्यांक देतील पाचवा अध्याय स्कंद पुराणे रेवा खंडे सत्यांक
पंचमोध्याय हरे नम हरे नम हरे नम आता ती आता कोंजळी मध्ये सगळ्यांची फुल गोळा करायची वाढदिवस तुझा आहे ना हाँ गोळा करून गोळा करून गोळा करून कोंजळ मग बारीक पडल का करता काय नवीन काय लागेल भगवान की जन्म पार्वती पते हर हर मारे अभिषेक पानी जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती गोवाड़ू भावते गोवाड़ू जय देव भवानी सहितं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः हरि ओम हरि ओम हरि ओम सगळ्यांना फुल आता द्या आरती घेऊन जाऊ हां द्या सगळ्यांना फुल सगळ्यांना आता द्या की फुल राहू दे हां 2 मिनिट आवाज बस बस राहू दे बस राहू द्या सत्यनारायणची पूजा आता संपलेली आहे आणि सगळे भावनाने बाहेर बसले थोडा वेळ जेवायला घेऊ आम्ही तर ते प्रसाद वाढायला संस्कृतीला बसवले संस्कृती बघितले उठायचं नाही तिकडे पोहोचते मारायची बस मला प्रसाद खायचं आता जेवण घ्यायची तयारी चालली आहे सगळेजण बसणार आहेत जेवायला तर फायनली सगळ्यात लास्टला आमची पंगत बसते जेवायला आणि आम्ही सगळे वाटत होतो सोबत होते तो पण वाटत होता आणि आम्हाला आता दिलं वाटत आणि चला जेवूया आता मेन्यू मध्ये काय दाखवतो मी तर हा आजचा मेन्यू आहे पुरी मस्तकी गुलाबजामुन पनीरची भाजी आणि सगळे खात बसतात मस्तपैकी आपण पण खाऊया आता मस्तपैकी पोट भरून जेवण खाऊन आता आम्ही निघालोय खाली फोटो काढायला इथे स्विमिंग पूल पण आहे प्लस गार्डन पण आहे दाखवतो पूल इथेच्या बाजूला थोडा फोटो शूट होऊन जाऊ दे आम्हाला इथे आता एक मस्त लोकेशन भेटले फोटो काढायला आणि ते सगळ्या लाईट्स वगैरे लावलेत मस्त दिसते या लोकेशन तर खूप फोटो काढलेत ऑलरेडी दाखवून मी पुढे आणि तिथे आता जाणार आहे पुढे फोटो काढायला आणि इथे आमचे दिसत नाही सगळे तर अंधार अंधार आहे चला आमचे फोटोज वगैरे काढून झालेत आता वरती गेलेलो तर ॲक्च्युली सामान वगैरे आणायचं बड्डेचं आणि केक पण आणायला जायचं आम्हाला तर आता निघतोय परत जुन्यागरी जातो केक आणायला आणि तिथे सगळं डेकोरेशन सामान पण आहे जाऊन लगेच आणि बड्डेची तयारी करायला घेऊया आपण तर सगळं सामान घेऊन झालं आणि मी चेंज पण केले बर्थडेसाठी
बाकी आता फक्त आम्हाला केक घेऊन जायचे आणि डेकोरेशन थोडं सामान आणि जाऊन थोडं डेकोरेशन करू. आपण केक कट करणार आहे. ओके. बाकी परत दुकानात जायचं आपल्याला. चला निघूया आता. ओके. सो आता आपण इथे आलोय मोशीमध्ये केक घ्यायला आणि इथे केक शॉप आहे. दोन चॉईस केलेत. हा ब्लूबेरी आहे आणि हा कोणता आहे? चोको चिप्स. चोको चिप्स आहे. सो केक घेऊया आणि निघूया आपण. एक स्पेशल गिफ्ट काकांसाठी आणि त्याच्या मम्मीसाठी. कोपरे तुम्ही काय कोपरे तुम्ही राहतेस? डायरेक्ट केक खायला पुढे आले असते. टू वन बस एकमेकांना भरवा आता. बस कॅमेरा ऑन उगच ठेवलाय का? हे पडशील ताटामध्ये. लवकर कॅमेरा फोकस मध्ये लवकर. हा बस काही तो हात नाही भरव. काही तो हात नाही भरव. तिकडच पलीकडचं तुझ्या हितलं नाही इथं हात बोलावलं. पूर्ण घे मोठा. जाऊ दे हाताने चाते ना. नको चाकू ने. बस अरे बापरे आजीने मोठं गिफ्ट आणलं. थांब सर 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 माने सर. आजीने काय दिलं? काय त्यामध्ये? तोंड बघितलं ते. फक्त फोटो मी लावलाय कापून. भाजी फक्त फ्रेम त्यांनी आणली. तर बर्थडे सेलिब्रेशन जेवण वगैरे सगळं झालंय. मी आणि भाऊजी जातो आता घरी आणि मी खूप टाइम नंतर होंडा चालवणार आहे आज. तर चला आज होंडाची राईड घेऊया. भाऊजीनं सोडलंय घरी आणि इतकी थंडी की मला स्वेटर घालावं लागलंय. तर आता दीदीला सोडणार आहे आणि आम्ही दोघं जाणार आहे झोपायला. सो बाईक सोडून आता कारमध्ये आलो आम्ही. कारनं जाऊया घरी. आम्हाला इतकी थंडी वाजते की याने स्कूलचं स्वेटर घातलंय छोटं. मी तर पुन्हा चादर घेतली आहे. असं जाणार होतं स्कूटी बाय करून. सो ऑलमोस्ट 12:30 वाजलेत आणि आता जस्ट आम्ही पोचले बिल्डिंगच्या खाली. तर जाऊन आराम करेल कारण की उद्या सकाळी पण लवकर उठायचे. काल रात्री पण आलोच मला 2 झोपायला आणि आता जाऊन पण मला ब्लॉग एडिट करायचा कालचा आणि आजचा पण. सो आता उद्याचा पण ब्लॉग येणार आहे लवकरच. तर उद्या आम्ही आउटडोर जाणार आहे, बाहेर जाणार फिरायला. तर तो ब्लॉग पण तुम्ही नक्कीच बघा आणि त्यासाठी तुम्हाला माहिती काय करावं लागेल. लवकर जाईन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉग पण नक्कीच बघा. तर भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.